तिळगुळ घ्या गोड बोला. मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी स्मिता साठे दीक्षित, मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. हा माझा रेसिपीचा पहिलाच व्हिडिओ आहे. आज मी तिळगुळाच्या वडीची रेसिपी दाखवणार आहे. पहिलाच व्हिडिओ आहे, आपापलं शूट केलेलं आहे, घाईमध्ये केलेलं आहे, अचानक मनात आलं आणि केलेलं आहे, त्यामुळे काही पुढे मागे झाले असेल तर कृपया आपण समजून घ्याल अशी खात्री आहे. चला तर मग, चला तर मग आपण सुरुवात करूया. तर इथे पहिल्या बाउलमध्ये मी घेतलंय जाडसर कुटलेले, म्हणजे भाजून जाळसर कुटलेले रेग्युलर तीळ घेतले. पांढरे शुभ्र तीळ आणायचे नाही, कारण त्याचा खमंगपणा कमी असतो. रेग्युलर तीळ भाजायचे आणि त्याचे जाडसर कूट करायचं. आणि तो हा जो लाल कप दिसतोय त्याचा एक कप मी ती तिळाची पूड घेतलेली आहे. नंतर पाऊणपट गूळ घेतला आहे. परवा मी गुऱ्हाळ्याला जाऊन आले, तिथनं अतिशय खुसखुशीत खमंगाचा गूळ मला मिळालेला आहे आणि तो पाऊणपट म्हणजे मी पाऊण कप तो गूळ घेतलेला आहे. नंतर तिसऱ्या बाउलमध्ये आहे खोबरं घेतलंय मी वडीवरती लावायसाठी, म्हणून ती अर्थात सजावटच आहे. मधला जो छोटासा बाउल आहे त्याच्यामध्ये मी घेतली आहे वेलचीची पूड. तुम्ही जायफळ पण घालू शकता, किंवा दोन्ही घातलं तरीही त्याचा स्वाद चांगला येतो, पण माझ्या मुलांना जायफळ नाही आवडत म्हणून मी वेलचीची पूड घेतलेली आहे. आणि इथं या छोट्याशा भांड्यात पाणी घेतलेलं आहे. या एवढ्याशा साहित्यामध्ये आपला खमंग आणि खुसखुशीत अशा वड्या होणार आहेत. बघूया मग कशा होत आहेत ते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला इथे आणि त्याच्यामध्ये मी हा पाऊण कप जो गूळ घेतला होता आपण तो मी गूळ घालते. आणि ह्या गुळामध्ये मी पाक करण्यासाठी म्हणून थोडंसं पाणी घालते. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे जेणेकरून जास्त वेळ लागणार नाही म्हणून आपण थोडंसं पाणी घालायचं. पण गुळामध्ये थोडेसे खडे राहिले, गुळ मऊ आहे ॲक्च्युली, फारसा काय कडकडीत नाही, त्यामुळे थोडेसे चिरताना थोडेसे खडे राहिले, त्यामुळे ते थोडंसं मी पाणी आणखीन वाढवलं. आणि आता आपण पाक करायचं आहे. आणि हे पाक करताना आपण इथे वेलदोण्याची पूड जराशी पाकातच घातली तरी चालते, म्हणजे ती सगळीकडे पसरते. आणि हा गूळ ती आणि हा गूळ ती आणि वेलदोड्याची पूड हा असा खमंग असा वास सुटत असतो. आणि आता आपण हा असा पाक करून घ्यायचा आहे. आणि पाकाचं टेन्शन नेहमी प्रत्येकालाच असतं, पण हा ॲक्च्युली सरावाचा भाग आहे. आणि मी दरवर्षी ह्याच पद्धतीने मी वड्या करत असते आणि माझ्या मैत्रिणींना ह्या वड्या खूप आवडतात आणि म्हणून आणि त्यांनीच मला सुचवलं की यावेळी तू हा व्हिडिओ कर म्हणून मी हा व्हिडिओ करायला लागले. आपण बघू शकता आता गूळ पातळ व्हायला लागलेला आहे. आणि तर बघू शकता आपण, मग आता जरासा थोडासा गॅस मोठा केला तरी चालेल. मी आधी बारीक ठेवला होता कारण जरा खडे विरघायचे होते, पण ते लवकर लवकर विरघळतात, काही प्रॉब्लेम येत नाही. अगदीच बारीक चिरलेला किंवा खिसलेला असेल तर उत्तमच, काही प्रश्न नाही. माझे थोडे खडे राहिलेत आणि ह्या वड्यांना खूप छान लागतात. आणि पाकाचं काही टेन्शन घ्यायचं नाही आणि आपोआप ते होऊन जाते. एक दोनदा तर जर पहिल्यांदाच करत असाल तर थोडंसं हे होईल. त्यावेळेला काय करायचं, मग आपण पहिल्यांदा करतो तर अशी एक वाटी घ्यायची, वाटीत पाणी घ्यायचं आणि त्याच्यात आपण ना टाकून बघायचं, म्हणजे गोळीबंद पाक आपल्याला करायचा आहे तर त्यावेळेला ती टाकून बघायची. गोळी अशी टणकनं पडली आणि एका जागी राहिली की त्यावेळी हे झाला, असा पाक झाला असं समजायचं. मी तर दाखवते तुम्हाला की कसं हे बघायचं. आणि हे आणि ती गोळी झाली की नाही पटकन, आणि आज इथे उकळी यायला लागलेली आहे. तुम्ही बघू शकता सगळा गूळ विरघळून गेला आहे. गूळ असा खमंग खुसखुशीत मी ते गुरळायला गेले होते ना तिथून गूळ आणलेला आहे. आणि विदाऊट केमिकलवाला हा गूळ आहे आणि हा अतिशय खमंग असा गूळ आहे. त्या गुळाचासुद्धा आत्ता इतका वास सुंदर येतो आहे आणि वेलदोड्याची पूज घातली आहे त्यामुळं आणखीन खमंग वास येतो आणि कलरही किती छान दिसायला लागला आहे बघा. फक्त 2 मिनिटात आपले हे ते ह्याला वेळ नाही लागत. पाकाची प्रोसेस आता सुरू झाली आहे. मीडियमवरती ठेवला मी गॅस, आता पार पटकन झालं तरी प्रॉब्लेम नाही. आता या पाकाची प्रोसेस सुरू झाली. आपण काय करायचं पहिला जेव्हा चेक करण्यासाठी आपण बघू ना, तेव्हा
अजूनही गोळी विरघळते, इथं बघू शकता गोळी विरघळून गेलेली आहे, त्यामुळं अजूनही पाक व्हायचा आहे असं समजायचं. ज्यावेळी टणकणं असं गोळी पडेल आणि गोळी जशीच्या तशी राहिली की समजायचं की हा पाक आपला झालेला आहे. असं करून तर आपण बघत असतोच, पण अजूनही गोळी झालेली नाही आहे पाकाची. हे आपल्याला सरावाने सगळं दिसू शकते. आता गोळ्याला खोईस यायला लागला, ॲक्च्युली होत आलेला आहे पाक, होत आलेला आहे. आणि हा गोळीबंद पाक झाला की आपण ही गोळी आता झालेली आहे, ही बघा आता ही गोळी जशीच्या तशी त्याच्यामध्ये दिसती. आता आपण पान गॅस बंद करायचा आणि पटकन त्याच्यामध्ये तीळ घालायचे, आणि मग मात्र जरा हात भरभर हलवावा लागतो. मिश्रण सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं, चांगलं घोटून घ्यायचं, म्हणजे गूळ आणि तीळ असे मिक्स झाले पाहिजे. आता मी एक वाटीचेच दाखवले, तुम्हाला दाखवण्यासाठी थोडेसेच केलेले आहे. आणि हे असं गूळ आता आपलं मिश्रण ना चांगलं त्याच्यात मिक्स झालेलं आहे गूळ आणि हे, तर ते आता आपण काय करायचं, आता आपण जे काही ताटाला वगैरे किंवा पोळपाटाला कशाला तूप लावून जर ठेवलं, ग्रीस करून ठेवलेला असेल, तर त्याच्यावरती हे मिश्रण काढायचं आहे. चांगलं घोटलं तर आणि खमंग होत आहे, खुसखुशीत होत आहे. आणि हे मिश्रण मी आता हे सगळं ह्या पोलपटावरती काढून घेते. हे खरड जणांना नेहमी असं करडून घालताना मला नेहमी लहानपणीची आठवण येते की तेव्हा आई जेव्हा ही खरडायला लागायची ना शेवटचं, तेव्हा आम्ही अगदी तिला म्हणतो आई खरडू नको, कारण आम्हाला ते खायला मिळायचं नंतर, त्यामुळे आम्ही तिला फार ती खरडायला लागली की जीव आमचा वर खाली व्हायचा. तर हे असं असं पण सगळं काढून घ्यायचं आहे. आणि ह्याला पण मी तूप लावून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यावरती जे खोबरं आपण घेतलंय ना, मिश्रण काही फार गरम नाही आहे, त्यामुळे आपण हाताने घेतलं तरी चालतंय, किंवा हा तुपाचा हात लावला तरी चालेल. हे असं पसरून घ्यायचं आपल्याला. शेवटी आपण म्हणतो ना आपला हात जगन्नाथ, हाताने थापणं हा हे वेगळाच आहे ऍक्च्युली. आणि आता हे मिश्रण गरम आहे, थोड्या वेळातच त्याच्या वड्या पाडायच्या आणि मस्त खुसखुशीत अशा वड्या ह्या तयार होतात. आणि आता तुमच्या वड्या तर झालेल्या असणार आहेत, पण आता नेक्स्ट टाइम जेव्हा कराल तेव्हा अशा नक्की करून बघा. रथसप्तमीपर्यंत आपल्या अनेक वेळा ह्या वड्या होत असतात. आणि ते मिश्रण गार होत आले, आपण आता त्याच्या वड्या पाडूया. तर आता मी ह्याच्या वड्या पाडते. आधी हे थोडंसं कट करून घेते, इकडून कट करून घेते, म्हणजे जो वाकडा तिकडा भाग आहे ना तो काढून घेते. हे काय नंतर घरातली मंडळी खायला तयारच असतात, त्यामुळे हे वाया जाण्याचा तर अजिबात प्रश्न नाहीये. आणि आता पण आपल्याला हव्या त्या आकारामध्ये वड्या पाडू शकतो. आणि मी हा थोडासा शंकरपाळ्याचा आकार दिलाय. आणि ते ना जेव्हा वड्या पाडतीये ना तेव्हाच त्याचा असा खुसखुशीतपणा मला जाणवतोय, म्हणजे खाताना तर केवढा लागेल, खुसखुशीत लागतील, खूप मस्त लागतील वड्या ह्या. आणि ह्या लगेचच जशा जसं गार व्हायला लागेल ना तसंच ह्या लगेच वड्या पडत. आणि जे कडेचं उरलेलं असेल ना ते आपण परत एकदा वड्या करू ना, त्यावेळी घातलं तरी पण चालतं, म्हणजे काय वाया जायचाही प्रश्न येत नाही. मी दाखवते वडी तुम्हाला. ही बघा, ही अशी वडी झालेली आहे. ही अशी अतिशय खुसखुशीत अशा वड्या झालेल्या आहेत. ह्या बघा, या खमंग आणि खुसखुशीत झालेल्या वड्या आहेत. नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा. आता मी एक वडी खाऊन बघणार आहे.
अतिशय अतिशय खमंग झाली आहे. ती गूळ वेलदोड्याची पूड खूप सुरेख वास लागला आहे. आणि खरोखर नक्की करून बघा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पण त्यापेक्षा सुद्धा वड्या नक्की करून बघा आणि मला कळवा. आहा आहा, अफलातून जवळले खरोखर. तिळगुळ घ्या, गोड बोला.